जय महाराष्ट्र, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि महासाहेबांना मी प्रथम अभिवंदन करतो. आजच्या या महाराष्ट्रातले माजी मंत्री युवा शिवसेनेचे युवा नेतृत्व आदित्य साहेब, त्याचप्रमाणे मंचवर असलेले आमच्या जिल्ह्याचे प्रमुख नेते सुनील बागुल, आमच्या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख जयंत दिंडे साहेब, ज्यांनी आत्ता आपले विचार प्रकट मांडले ते माझे सहकारी आदय आबा, त्याचप्रमाणे माझ्याबरोबर काम करणारे दत्ता नाना, त्याचप्रमाणे महाप्रमुख म्हणून बडगुजरजी, त्याचप्रमाणे आपलं युवानेतृत्व संभाजी पवार, या मंचावर असलेले जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख अप्पा करंजकर, माझ्याबरोबर काम करणारे म्हणजे खालच्या सभागृहामध्ये परंतु जेवायला बरोबर असणारे वैभव नाईक, त्याचप्रमाणे नांदगाव मतदारसंघामध्ये ज्यांना भविष्यामध्ये प्रचंड बलाढ्य माणसासंघ लढत करायचे असे गणेश धात्रक, त्याचप्रमाणे माझ्याबरोबर त्याचप्रमाणे आमच्या मतदारसंघातले माजे आमदार माझे मित्र कल्याणराव पाटील, आमचे सहकारी आमचे माणिक भाऊ आणि आमच्या आहेर मंचावर बसलेले सर्व माझ्या बंधू आणि बहिणींनो समोर बसलेले सर्व, ज्या मोठ्या आशाने युवा नेतृत्वाचे विचार ऐकण्यासाठी आलेले सर्व माझ्या बंधू आणि बहिणींनो, भवानी आमची आई, शिवाजी आमचा राणा, मराठी आमचा बाणा, करूया शिवरायाला मानाचा मुजरा. मित्रांनो, आज अधिवेशन चालू आहे, आदय बाबांनी आपले विचार प्रकट मांडले, वस्तुस्थिती आहे, पण मी आज त्यात खोलात जाणार नाही. परंतु आज आपल्याला आपलं युवा नेतृत्व आणि आमच्या वरच्या आणि खालच्या हॉलमध्ये सभागृहात प्रखट विचार मांडलेले युवा सेनेचे प्रमुख आदित्य साहेबांचे आपल्या खऱ्या अर्थाने आज संवाद साधायचा आहे, तो आपल्याशी साधायचा आहे. या कार्यक्रमाला ती आपल्या येवला मतदारसंघात आवर्जून आले, आपल्याला संधी दिली आणि इतकं मोठं प्रचंड वादळ चालू असताना सभागृहात रोज ते त्यांना शेवटी मीडियापुढे जाऊन मीडियावाले बसलेले त्यांची आठवण केली होती, त्यांच्या पुढे मुकून असेल वगैरे असेल त्यांच्या पुढे जाऊन त्यांना विचार रोज मांडण्याची परिष्कृष्ट करत असताना सुद्धा हौद चालू असताना सुद्धा येवला मतदारसंघात संवाद साधण्यासाठी आले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मी काही जास्त वेळ घेणार नाही, याचं कारण असेल की आपल्याला साहेबांचे विचार मांडायचे, विचार ऐकायचे. मी दोन शब्द बोलतो, जय हिंद जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.